आजच्या भागात पहा सिंधू हे राखीचे आवृत असते तेवढ्यात योगेश आल्याची बातमी ही सिंधूला धडकते तेव्हा राखी म्हणते मी योगेशकडे जाऊ का तेव्हा सिंधू म्हणते थांबा थांबा राखी ताई तुम्हाला आता सर्व आयुष्य हे योगेश सरांबरोबरच काढायचे जरा थोडा धीर धरा असे म्हणत सिंधू ही दरवाजाकडे जात योगेशला सामोरे येते तेव्हा योगेशला आतमध्ये घेऊन सिंधू ही राखी समोर आणते तर इकडे राघव आणि काकू दुसऱ्याच लग्नात आलेले असतात तेव्हा काकू म्हणते अरे ही राखी नाही आहे आपली तेव्हा राघवला पुन्हा एकदा राग येतो आणि राघव त्या लग्नातल्या माणसांना म्हणतो हे काय चालू आहे इथे तेव्हा नवरी मुलगी म्हणते आमचे कॉलेजमध्ये एकमेकांवर खूप प्रेम होते तेव्हा आम्ही लग्न करतोय तर मुलीची आई म्हणते की आमची बाजू पैशाने थोडी कमी होती त्यामुळे मुलाच्या घरच्यांचा आमच्या या लग्नाला विरोध होता त्यामुळे आम्ही सर्वांनी त्यांना इथे घेऊन त्यांचे इथे लग्न लावले असल्याचे ते बाई राघवला सांगते तेव्हा काकू आणि रत्नाकर एकमेकांकडे बघू लागतात तर राखी आणि योगेशची सुद्धा तीच परिस्थिती असते हे राघवच्या लक्षात येते तेव्हा राघव म्हणतो हे एकवीस वर्षाच्या पुढील आहेत का तेव्हा ती, ती बाई म्हणते हो हे एकवीस वर्षाच्या पुढचेच आहेत आणि हे लग्न त्यांच्या मर्जीनेच होत आहे तेव्हा राघव नवरीला म्हणतो हे सर्व खरं आहे का तेव्हा नवरी म्हणते हो सर हे सर्व खरं आहे तेव्हा राघव म्हणतो पण हे लग्न तुम्ही घरच्यांना विश्वासात घेऊन करायला पाहिजे होते तेव्हा ती दुसरी बाई म्हणते हा हे सर्व खरं आहे पण दुदैव घरचे ह्या लग्नाला तयारच होत नव्हते तेव्हा आम्हाला नावीला हे सर्व करावे लागले तेव्हा राघवला त्याची ते चूक कळते आणि राघव त्यांची माफी मागत म्हणतो सॉरी आम्ही तुम्हाला डिस्टर्ब केलं असे म्हणत राघव तेथून निघून जातो तेवढ्यात राघवच्या डोक्यात विचार येतो संगीता जोशीचा तेव्हा राघव म्हणतो संगीता जोशीला सर्व बातम्या ह्या माहीत असणार आणि योगेशने राखीला कुढे डांबून ठेवले हे सर्व संगीता जोशीलाच माहीत असणार पण तिने आत्तापर्यंत आपल्याला कॉन्टॅक्ट का नाही केला तेव्हा राघव लगे शिंदेंना म्हणतो संगीता जोशीच्या नवऱ्याचे नाव आहे योगेश जोशी तेव्हा संगीता जोशी नावाच्या पुण्यामध्ये जेवढ्या बायका असतील ना तेवढ्या सगळ्यांची चौकशी करा आणि त्या सगळ्यांना ताबडतोब पोलीस स्टेशनमध्ये हजर करा तेव्हा शिंदे येस सर असे म्हणत तेथून निघून जातो तर तेवढ्यात राघवचे ते सर्व बोलणे ऐकून काकूला चक्कर येते आणि काकू खाली पडू लागते तेव्हा सर्वजण काकूला धरतात तर राघव म्हणतो काकू मला तुझी परिस्थिती समजते तर मी आता प्रयत्नच करतो आहे तेव्हा मधू म्हणते फक्त राखीला शोधायचं नाही तर लग्नसुद्धा थांबवायचं आहे ते ऐकून राघव म्हणतो मधू मला काय करायचे ना ते सर्व मला कळतंय तू मला नको शिकवू तेव्हा राघव म्हणतो काका आणि बाबा तुम्ही काकूला प्लीज डॉक्टरांकडे घेऊन जा असे म्हणत रत्नाकर आणि ऋतुराज काकूला घेऊन जातात तर राघव विचार करत म्हणतो की डॉक्टर योगेश जोशी आता काहीही झाले तरी मी तुला अजिबात सोडणार नाही असे म्हणत राघवचा रागाचा रुद्रावतार बाहेर पडतो इकडे दरवाजात आलेला योगेशला सिंधू गंध लावून सिंधू ही ओवाळते आणि मोठ्या थाटामाटाने योगेशला आतमध्ये आणते तर योगेश हा आतमध्ये यायला लागतो तेवढ्यात योगेशला पाठीमागे काकूने कसे हाकलून दिले आणि योगेश्वर कशी बळजबरी केली हे सर्व आठवते तेव्हा सिंधू म्हणते काय झालं योगेश सर या ना आतमध्ये तेव्हा योगेश म्हणतो ते अगं या घरात मला पाऊल ठेवायला बंदी घातली होती आणि तू याच घरात मला राखीचा नवरा म्हणून घेऊन येतेस आणि म्हणतो आज मी राखीबरोबर लग्न करून राखीचे स्वप्न पूर्ण करणार आहेस आणि हे सर्व तुझ्यामुळेच आहे तेव्हा याचं सर्व श्रेय हे तुलाच आहे सिंधू असे योगेश सिंधूला सांगतो आणि यासाठी मी तुझा आयुष्यभर ऋणी असल्याचे सांगून योगेश हा सिंधूसमोर हात जोडतो तेव्हा सिंधू म्हणते असे काय करता योगेश सर आता ही वेळ बोलण्याची नाही आपल्याला पटापट लग्न उरकून घ्यायचे असे म्हणत सिंधू ही योगेशला आत्महत्ये घेते तर इकडे राजेश्री आणि रजनी ह्या राखी आणि योगेशला शोधण्यासाठी बाहेर पडलेल्या असतात तेव्हा राजेश्री म्हणते अग रजनी ह्या योगेशने राखीला कुठे पळवून नेले असेल ग आणि मला खूप काळजी वाटते तेव्हा रजनी राजेश्रीला समजावत म्हणते की सिंधू ही खूप जबाबदार मुलगी आहे आणि ती असे काही वागणार नाही तेव्हा रजनी म्हणते अगर वहिनी तू ती सिंधूच्या मैत्रिणीला फोन केला का तेव्हा राजश्री म्हणते मी तीन चार जणींना ला फोन लावला होता पण त्यांना सिंधू कुठे आहे ते माहीत नाही तेव्हा रजनी म्हणते की तू काही काळजी करू नको वहिनी तेव्हा राजश्री म्हणते मी आता यांना फोन लावते असे म्हणत राजश्री ही रत्नाकरला फोन लावते आणि म्हणते अहो तुम्ही कुठे आहेत रत्नाकर म्हणतो आम्ही हॉस्पिटलमध्ये आलोय तेव्हा राजेश्री म्हणते अहो सिंधूला काही झालं का काय तेव्हा रत्नाकर म्हणतो तुझ्या डोक्यात फक्त सिंधूच भरली की काय अगं त्या सिंधूमुळेच काकूच्या छातीत कळ आली तेव्हा रजनी म्हणते अरे दादा तू मला हॉस्पिटलचा ॲड्रेस पाठव बरं मी आणि वहिनी लगेच तिकडे येतो तेव्हा रत्नाकर ठीक आहे असे म्हणत रजनी आणि राजेश्रीला ॲड्रेस पाठवतो तर राघव इकडे हात हलवत पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये येतो तर इन्स्पेक्टर शिंदेसुद्धा लगेच तिथे येतात आणि म्हणतात की आम्ही योगेश सिंधू आणि राखीचा सर्वत्र शोध घेतला आहे पण त्यांचा कुठेही तपास लागला नाही तेव्हा राघव म्हणतो तुम्ही अर्जंट योगेशचा फोटो सर्व पोलीस स्टेशनमध्ये पाठवा तेव्हा शिंदे राघवला होकार देतात तर राघव म्हणतो त्या संगीता जोशीचे काय झाले तेव्हा शिंदे म्हणतात संगीता जोशी नावाची कुठलीही व्यक्ती त्यांना सापडली नाही तर शिंदे म्हणतात की हे सर्व शहराच्या बाहेर तर गेले नसतील ना तेव्हा राघव म्हणतो छे छे एवढ्या कमी वेळात हे सर्व लोक शहराबाहेर जाणे शक्यच नाही तेवढ्यात राघवला फोन येतो आणि ते म्हणतात संगीता जोशीचा नंबर स्विच ऑफ लागतोय आणि त्यामुळे लोकेशन भेटत नसल्याचे राघवला समजते तेवढ्यात राघवच्या मनात विचार येतो की आपण कोणता तरी धागा चुकतोय आणि राघव विचार करतो की सिंधू म्हटली होते की राखीताईचे लग्न हे तिच्याच घरी व्हावे आणि घरचे सर्वजण राखीताईच्या लग्नात असावे असा विचार राघवच्या डोक्यात येतो तर इकडे राखी आणि योगेशच्या लग्नासाठी आंतरपाठ धरला जातो तेव्हा योगेश राखीला म्हणतो की आपण दहा वर्षे आपल्या लग्नासाठी जी प्रतीक्षा केली ना ती आता संपते तर राखी ही खूप खुश झालेली असते तेव्हा गुरुजी म्हणतात अहो चेष्टा काय लावली तुम्ही लग्नाचा मुहूर्त टळतो आहे तेव्हा योगेश म्हणतो अहो माझी बायको थोडी निरागस आहे तेव्हा सिंधू म्हणते चला चला मंगलाष्टकाला सुरुवात करा तेव्हा गुरु मंगलाष्टके म्हणून राखी आणि योगेशचे लग्न लावतात तेव्हा मंगलाष्टक झाल्यानंतर राखी ही योगेशच्या गळ्यात हार घालायला ला लागते आणि म्हणते की मला हे एक स्वप्नच वाटत आहे तेव्हा योगेश म्हणतो राखी हे स्वप्न नाही हे सत्य आहे आणि आपले लग्न झालंय तेव्हा गुरु म्हणतात आता वधुवारी वरांनी एकमेकांना हार घाला तेव्हा राखी आणि योगेश खुश होत एकमेकांकडे प्रेमाने बघत एकमेकांच्या गळ्यात हार घालतात तर सिंधू म्हणते आज मी राखी आणि योगेश सरांचे स्वप्न पूर्ण केले तर इकडे राघव हा रत्नाकरला फोन करतो आणि म्हणतो बाबा राखीताई सापडली तुम्ही लगेच काकूला घेऊन घरी पोहोचा असे म्हणत राघव हा पटकन पोलीस टीमला घेऊन त्यांच्या घरी येऊ लागतो तर इकडे गुरुजी राखी आणि योगेशच्या कन्यादानाला सुरुवात करतात तेव्हा गुरुजी म्हणतात कन्यादानासाठी यांच्या आई वडिलांना बोलवा तेव्हा योगेश म्हणतो वडील हयात नाहीत आणि आई इथे उपस्थित नाही तेव्हा गुरु म्हणतात मग कन्यादान कोण करणार तेव्हा राखी म्हणते आहे ना माझी फ्रेंड माझे कन्यादान करेल तर राखी म्हणते फ्रेंड मी तुला मागाशी म्हणाले होते ना तू मला माझ्या आईसारखीच वाटते तू माझी खूप काळजी करते तेव्हा तूच माझे कन्यादान कर तेव्हा सिंधू कन्यादानासाठी गुरूंची परवानगी मागते तेव्हा गुरुजी म्हणतात चालेल तर राखी आणि योगेश एकमेकांच्या हातावर हात ठेवतात तर सिंधूही त्यावर उदक सोडते आणि दबंग स्टाईलने सिंधू राखी आणि योगेशचे कन्यादान करते तेव्हा सिंधूचे क्लासमेट राखीला म्हणतात तुमची सासू तर तुमच्यापेक्षाही लहान आहेत तेव्हा सर्वजण हसू लागतात तेव्हा योगेश म्हणतो सिंधू जरी आपल्यापेक्षा वयाने सर्वात लहान असली तरी तिचे मन हे सर्वांपेक्षा मोठे आहे आणि म्हणतो सिंधूने माझ्या आणि राखीसाठी जे केले त्यासाठी मी आयुष्यभर सिंधूच्या पाया पडण्यासाठी तयार असल्याचे योगेश सर्वांना सांगतो तेव्हा सिंधू म्हणते माझ्या आप्पावरून सर्व बघताय आणि त्यांच्या आशीर्वादानेच आज हे सर्व शक्य झालं त्यानंतर गुरुजी मंगळसूत्रांच्या वाट्यामध्ये कुंकू घालून ते मंगळसूत्र राखीच्या गळ्यात घालायला योगेशला सांगतात तेव्हा योगेश ते मंगळसूत्र राखीच्या गाळ्यात घालायला लागतो तर राखी म्हणते एक मिनट असे म्हणत राखी ही सिंधूला तिच्याकडे असलेले सरप्राईज मागवते तेव्हा सिंधू म्हणते मला वाटलंच होतं राखीताई तुम्ही मला हे मागणार असे म्हणत सिंधू तिच्याजवळची चैन ही राखीला देते तेव्हा राखी ती चेन योगेश समोर धरते तेव्हा ती चेन बघून योगेशला खूप आनंद होतो तेवढ्यात राघव दरवाजाला लात मारून तिथे येतो आणि मोठ्याने ओरडत म्हणतो थांबा हे लग्न होऊ शकत नाही तेव्हा सर्वजण राघवकडे बघू लागतात तर काकू ही राखी समोर येत म्हणते हे पुरी तू हे काय करतेस तर राखी म्हणते अरे योगेश बघ ना माझी वाईट वा आई आली ती आता मला कोंडून ठेवेल तेव्हा योगेश राखीला समजावतो आणि म्हणतो राखी मी आहे ना तुला कोणी काहीही करू शकत नाही तर आता राखी आणि योगेशचे सिंधूने दबंग स्टाईल वाघीण बनून लग्न लावले आहे तर कसे वाटले राखी आणि योगेशचे लग्न ते कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि लग्नाची व्हिडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब